नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात खूप स्वागत। श्रोते हो, जसे की आपल्याला माहीत आहे की 2022 वर्ष अगदी संपण्याच्या काठावर आलेले आहे आणि 2023 ची उत्सुकता आपल्याला सर्वांना लागलेली आहे। तर श्रोते हो, आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला आनंद वास्तू, हे जे कॅलेंडर आहे आनंदी वास्तू, याविषयीची सविस्तर माहिती सांगणार आहे। जर आपण आनंदी वास्तूचा जानेवारी महिन्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर सर्वप्रथम तो देखील पाहून घ्या। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेब्रुवारी 2023 मधील सर्व सणवार व्रत वैकल्ये एकादशी विषयीची सर्व माहिती सांगणार आहे। श्रोते हो, जसे की आपल्याला माहिती आहे की आनंदी वास्तू हे कॅलेंडर आनंद पिंपळकर सरांचे असून यामध्ये आपल्याला कॅलेंडरमध्ये वास्तू शास्त्राविषयीच्या टिप्स देखील चांगल्या पाहायला मिळतात। तर श्रोते हो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी 2023 मधील जे महत्वाचे सण आहेत त्याविषयीची माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम 1 तारखेला 1 फेब्रुवारी आलेला आहे बुधवारी आणि या दिवशीच आलेली आहे जया एकादशी। आणि गुरुवारच्या दिवशी 2 तारखेला आलेली आहे गोंदवलेकर महाराजांची जयंती आलेली आहे गुरुवारच्या दिवशी। तसेच 3 तारखेला श्री विश्वकर्मा जयंती आलेली असून 4 तारखेला शनिवारी पौर्णिमा प्रारंभ होत आहे। तसेच आपण पाहू शकता की 5 तारखेला माघ पौर्णिमा आहे, संत रोहिदास जयंती असणार आहे आणि 6 तारखेला गाणगापूरची यात्रा आहे, गुरुप्रतिपदा आलेली आहे सोमवारच्या दिवशी। पाहू शकता आपण अगदी नरहरी सोनार पुण्यतिथी आहे 8 तारखेला बुधवारी 8 फेब्रुवारी आणि 9 तारखेला आपण नक्कीच गणपतींचे भक्त असाल तर आपल्याला उपवास धरायचा आहे। संकष्ट चतुर्दशी आलेली आहे, त्याचा चंद्रोदय जो आहे त्याची देखील आपण वेळ इथे पाहू शकता। आपल्याला वाटत असेल तर मी एक सेपरेट व्हिडिओ देखील त्यावर बनवेल, त्यामध्ये काही शंका नाही। आणि अहमदनगरकरांसाठी चांगली बातमी अशी आहे की 9:30 वाजायच्या आतमध्येच चंद्रोदय आहे, 21:27 म्हणजे 9:27 चंद्रोदय असणार आहे नगरकरांसाठी सांगत आहे मी। आणि 10 तारखेला आनंदी वस्तूंचा स्थापना दिन आहे, म्हणजे ज्यांनी हे कॅलेंडर बनवले आहे त्यांचा स्थापना दिवस आहे, त्यामुळे त्यांनी तिथे खास हायलाईट केलेले आहे आपण पाहू शकता। त्यानंतर 13 तारखेला गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे 13 फेब्रुवारी सोमवारच्या दिवशी। त्यानंतर 15 तारखेला श्री रामदास नवमी आहे बुधवारच्या दिवशी। विजया स्मार्त एकादशी आलेली आहे 16 तारखेला गुरुवारच्या दिवशी। भागवत एकादशी देखील आलेली आहे 17 तारखेला। त्यानंतर आपण शंकरांचे भक्त असाल तर आपल्यासाठी हा दिवस फार खास राहणार आहे श्रोते हो, 18 तारखेचा महाशिवरात्र 18 तारखेला 18 फेब्रुवारी 2023 ला शनिवारच्या दिवशी हा उपवास आलेला आहे। नक्कीच आपण मी जसे की महाशिवरात्रीविषयीचा एक खास व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देखील सांगितलेली आहे। आपण नक्कीच कुठे जवळच्या मंदिरांमध्ये गेला तर तेथील छोटे छोटे शूटिंगचे क्लिप्स बनवा आणि मला व्हॉट्सअपला नक्की पाठवा। व्हॉट्सअपचा नंबर आपल्याकडे असेलच, माझा नसेल तर मला कमेंट करा, मी पुन्हा एकदा आपल्याला देईल। त्यानंतर 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तारखेप्रमाणे, त्या दिवशी अमावस्या देखील असणार आहे। त्यानंतर सोमवती अमावस्या आहे 20 तारखेला। पाहू शकता आपण अगदी श्रोते हो, व्हिडिओ स्लो करून काय आपल्याला प्रत्येक तारखेची माहिती घ्यायची असेल तरी आपण पाहू शकता। राहूचा काळ देखील इथे देण्यात आलेला आहे, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 7 दिवसांचा राहूचा काळ कोणकोणता आहे त्या दिवशी पाहू शकता आपण। अगदी आरामशीर स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी आलेली आहे 26 तारखेला रविवारच्या दिवशी। आणि श्रोते हो, फेब्रुवारी 2023 जसे की आपल्याला माहीत आहे की 28 दिवसांचा महिना असतो, 28 तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे, तसेच 27 तारखेला मराठी राजभाषा दिन आहे, दुर्गाष्टमी आहे सोमवारच्या दिवशी। आणि एक वास्तू सुविचार आहे, तो मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छेल की आपले घर स्वच्छ तसेच हवेशीर ठेवण्याचा प्रयत्न करा। महत्वाचे म्हणजे घरातील अडगळीत पडलेल्या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावा, जसे की जुनी रद्दी, नको असलेले फर्निचर, घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून जळमटे व धूळ काढा, त्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह, शांत व हवेशीरपणा व आत्मिक समाधान देखील आपल्याला प्राप्त होईल। श्रोते हो, अशा प्रकारे आनंदी वास्तू कॅलेंडरमधील फेब्रुवारी महिन्याची सर्व जी काही माहिती आहे मी ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच त्याच्या आपण बॅक पेजवर गेलो तर आपण पाहू शकता की राशी भविष्य आहे, त्यानंतर मी तुम्हाला राशी भविष्याविषयीचे सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे। रास आणि माता, प्रत्येक राशीचं एक रास आणि मातेचं त्यांचा एक वेगळा टॉपिक आहे, पिंपळ वृक्षाचे महत्व आहे, तसेच ज्या काही वास्तू टिप्स आहेत त्याविषयीचे मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवून नक्कीच बनवू आपण। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।